दहा दिवसांच्या बाप्पाला निरोप देण्यासाठी मुंबई महानगरपालिका सज्ज झाली आहे. गिरगाव चौपाटीवर बाप्पाच्या विसर्जनासाठी जय्यत तयारी करण्यात आली आणि याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी. पाहूयात. दहा दिवसाच्या बाप्पाला निरोप देण्यासाठी मुंबई महानगरपालिका सज्ज झाली आहे. महाराष्ट्र सरकारकडून सुद्धा सर्व तयारी ही झालेली आहे. मी सध्या आहे मुंबई येथील गिरगाव चौपाटीवरती. या ठिकाणी जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात तयारी मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात आलेली आहे. मात्र भाविक येथील या भाविकांवरती करडी नजर ही या मुंबई महानगरपालिकेकडून आणि मुंबई पोलिसांच्या ड्रोनद्वारे असेल किंवा ज्या इथे कॅमेरेज लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरेज त्याच्याकडून टिपण्यात येणारे आहे. एकीकडे जर पाहिलं तर विसर्जनासाठी पॉन्ड सुद्धा या ठिकाणी उभारण्यात आलेले आहेत. अथांग समुद्र लाभलेला असताना सुद्धा काही ठिकाणी आर्टिफिशियल पॉन्ड सुद्धा दिसत आहेत. दरम्यान या आर्टिफिशियल पॉन्डमध्ये छोट्या मूर्त्या विसर्जित करत याव्या अशा प्रकारचं आवाहन मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात येत आहे. तसेच भाविकांनी पाण्यात उतरू नये, जर पाण्यात उतरले तर कोणतीही घटना घडू नये यासाठी लाईफ गार्ड सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. अग्निशमन दलाचे कर्मचारी सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आहेत. मुंबई पोलीस आहे. मात्र सर्व कर्मचारी या ठिकाणी भाविकांना मदत करण्यासाठी सज्ज झालेले आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश मन्यासह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.